नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी गवारीची भाजी बनवणार आहोत। त्याच्यात ना कांदा टाकायचा ना लसूण, तरीही खूपच टेस्टी। कशी बनवायची चला बघूया। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एकदम बारीक अशी गवार मोडून घेतलेली आहे, तिला स्वच्छ धुवून कढईमध्ये टाकून घेऊ। छान अशी भाजून घ्यायची, बिना तेल टाकताच आपल्याला गवार आता 2 ते 3 मिनटं आपण अशीच भाजून घ्यायची। 2 मिनटानंतर आपण त्याच्यात तेल टाकून घेणार आहे। गवार जेवढी छान भाजाल तेवढीच भाजी छान अशी रुचकर होते। आणि आपण गवारीच्या भाजीला ना कांदा ना लसूण कशाचा वापर केलेला नाही, साधी सिंपल आपली भाजी रेडी करायची। तर छान गवार भाजून झाली, आता आपण 2 पळी त्याच्यात तेल टाकून घेऊ। आता तेल टाकल्यानंतर अजून 2 मिनटं छान भाजून घ्यायची। छान असा सुगंध येतो जेव्हा गवार भाजते का नाही, तेव्हा त्याच्यातून खूपच छान असा स्वाद येतो त्याचा। आता 2 मिनटं आपण तेल टाकून भाजून घेणार आहे। छान त्याचा कलर चेंज झाला पाहिजे। तर गवार आपली छान भाजून रेडी झाली, गवारीचा कलरसुद्धा चेंज झाला बघू शकता। आणि बिना काही टाकता नुसतं मीठ टाकलं आणि अजून 2 मिनटं परतलं तरी खूपच छान गवारीची भाजी अशी तोंडी लावण्यासाठी होती। आता आपण 1 चमचा जिरे टाकून घेतल्यात, जिरेसुद्धा आपण गवारीसोबत छान भाजून घ्यायचं आहे। मीठ टाकलेली गवार तर तुम्ही अशीच कोरडी जरी खाल्ली ना तरी तुम्हाला असं वाटेल किती खाऊया। ती तोंडी लावायसाठी जे आजारी माणसं असतात त्यांच्या तोंडाला काय चव नसते, त्यांना जर करून दिली ना खूप आवडीने खातील। आता आपण त्याच्यात थोडीशी हिंग टाकून घेऊ। लाल तिखट टाकणार आहे, लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो। त्याच्यात आपण हळद, धना पावडर, जिरा पावडर जे आपले रेग्युलर मसाले असतात ते टाकून घ्यायचे। आता मसाले करपू नये म्हणून आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे, म्हणजे मसाले करपणार नाही। आता छान भाजून घ्यायचे गवारीसोबत, छान सर्व मसाले भाजून घ्यायचे। चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घेऊ। मीठ कमी पडलं तर चालेल, पण वरून काही जास्त टाकायचं नाही। छान भाजून घेऊ। तर छान अशी गवार आपली भाजून रेडी झाली। आधी आपण बिना तेलाची भाजलेली, नंतर तेल टाकून भाजलेली। आता आपण त्याच्यात 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो आपण कमी जास्त करू शकतो। आता ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स झालेलं आहे। छान मिक्स झालं आहे। आता आपण काय करायचं, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपली गवार शिजेलं। गवार शिजेपर्यंत आपल्याला त्यात पाणी टाकून घ्यायचं, तर जास्त नाही टाकायचं आहे, 1/2 गिलासाच्या कमीच टाकायचं आहे। तर छान अशी मिक्स झालेली सर्व मसाले। आता आपण थोडंसं 1/2 ग्लाससुद्धा पाणी नाही, त्याच्यापेक्षा कमी पाणी आहे, सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान अशी एक उकळी येऊ देऊ। छान अशी उकळी आली की त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून थोडासा गरम मसाला टाकायचा, जर आपल्याला आवडत असेल तर।
आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान मिक्स झालेलं आहे. आता एकदम गॅस कमी करायचा आणि 2 ते 3 मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. गॅस कमी करून आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ. आता झाकण 2 ते 3 मिनटानेच उघडायचं. 3 मिनटं झालेले आहेत. एकदा चेक करून घेऊ. तर आपल्याला सुकी गवार पाहिजे. थोडंसं पाणी आहे म्हणून आता आपण झाकण न ठेवायची, कारण आपली गवार शिजलेली आहे. फक्त अशीच थोडीशी पाणी आटसतोपर्यंत ठेवून घेऊ. छान अशी झणझणीत आपली गवारीची भाजी रेडी झाली. न कांद्याचा वापर केला आपण, न लसणाचा, तरीसुद्धा खूपच छान लागते. चपातीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते. तर एकदा हलवून घेऊ. गॅस बंद करून घ्यायचा. तर कशी वाटली आपल्याला रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.